आता बघा, प्लास्टिकचे आधार कार्ड बनवता येणार आहे, कार्डाची प्रिंट क्वालिटी चांगली असते, अधिक काळ टिकते. त्यानंतर क्यू आर कोडमुळे ऑफलाईन व्हेरिफिकेशन देखील होऊ शकतं. हे प्लास्टिकच्या कार्डचे फायदे आहेत. तर बघूया हे आधार कार्ड कसे येणार आहे, काय करायचं. आधार नवं आधार कार्डचं येण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी करणं आवश्यक राहील. त्याच्यामध्ये बघा, प्रथमतः तुम्हाला ह्या वेबसाईटवर जायचं आहे, UIADAI.gov.in हे सर्च करायचं आहे गुगलवर जाऊन. त्याच्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशनचे ऑफ इंडियाची वेबसाईट ओपन होईल. उजवीकडे काय असेल, तुमच्या मोबाईलच्या कोपऱ्यामध्ये उजवीकडे भाषांचे पर्याय असतील, त्यावर क्लिक करायचे. त्यानंतर वेबसाईटवर डावीकडे माझा आधार हारकांना दिसेल, तर त्यावर ऑर्डर आधार PVCवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन पेज तुम्हाला ओपन होईल, आणि नवीन पेज ओपन झाल्यानंतर त्यावर तुम्ही भाषा मराठी करायची आहे, त्याच्यामध्ये भाषा मराठी करायची आहे, आणि PVC आधार PVC या कार्डवर क्लिक करायचं आहे. पुढच्या पेजवर PVC आधार कार्ड असेल, तिथे तुम्हाला दाखवलेले QR, जसे की ही QR कोड होलोग्राम असणार आहे. या पेजवर तुम्हाला आधार नंबरवरचा कॅप्चा, आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे, आणि दिसणारे आकडे जसेच्या तसे टाकायचे आहेत. कॅप्चा म्हणजे जसेच्या तसे दिसणारे आकडे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जर आधार कार्डशी लिंक असेल, तर तो मोबाईल नंबर तुम्ही डायरेक्ट OTP पाठवू शकता, आणि जर नसेल तर माझा मोबाईल नंबर नोंदणीकृत नाही ह्या पर्यायासमोर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यावर OTP प्रविष्ट करायचा आहे. पुढे असलेल्या नियमावर अटीवर क्लिक केलं की तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल, जो स्क्रीनवर मेसेज येईल. OTP जर तुमचा नंबर नसेल तर तुम्ही टाकलेल्या नंबरवर येईल, आणि त्याच्यानंतर मी आधार PVC कार्डच्या छपाईसाठी संमती देतो, ते माझ्या पत्त्यावर पोस्टाने येईल व त्यासाठी मी 50 रुपये सहमत आहे, अशा मेसेज दिसेल. तर अशा प्रकारे तुमचा अर्ज सबमिट होईल, आणि अशा प्रकारे तुम्हाला आधार कार्ड करायचं आहे. स्क्रीनवर एक मेसेज दिसेल, SRN नंबर, मेसेज खाली तुमच्या खुण्यावर टिक करायची, त्याच्यावर पेमेंटचा ऑप्शन येईल, तुम्ही 50 रुपये भरायचे. 50 रुपये ते UPIद्वारे देखील भरू शकता, फोनपे, गुगल पे, ॲमेझॉन पे, जे काय तुमचं असेल ते, किंवा कार्डद्वारे देखील भरू शकता. अशा प्रकारे पेमेंट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या घरी 1-8 दिवसाच्या अंतराने येईल.